चंद्रपुर के ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर इलाके में पंचनामा करने जंगल में गए वन रक्षक पर बाघ ने हमला करने की घटना प्रकाश में आई। चंद्रपुर के ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प के बफर इलाके में पंचनामा करने के लिए जंगल में गए वन रक्षक पर बाघ ने हमला किया। वन रक्षक सौदागर लाटकर इस हमले में गंभीर घायल हुए हैं। ताड़ोबा की मोहरली रेंज अंतर्गत अर्जुनी गांव के पास यह घटना घटी। इस गांव के किसानों के पालतू जानवर मारने की घटना का पंचनामा करने के लिए 5 लोग घटनास्थल गए थे। दौरान झाड़ियों में घात लगाए बैठे बाघ ने लाटकर इन पर अचानक हमला किया। उपस्थितों ने शोर मचाया, लेकिन हमलाखोर बाघ वहां से भाग निकला। घायल वन रक्षक लाटकर इन्हें जिला सामान्य अस्पताल में दाखिल किया गया। सुबह सौदागर लाटकर इन्हें अधिक उपचार के लिए निजी अस्पताल में दाखिल किया गया है। इसमें घायल वन रक्षक सौदागर लाटकर ने अपनी आपबीती बताई। यह एक हादसा होकर डॉक्टरी सलाह के मुताबिक वन रक्षक लाटकर इन पर आगे का उपचार किया जाएगा, ऐसी जानकारी ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प के क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगांवकर ने दी। मारुति कुडमेते यांच्या गोऱ्याला वाघांनी मारलं होतं। त्या स्थळाचा मुख पंचनामा करण्याकरिता क्षेत्र सहाय्यक व आम्ही 3-4 नागरिक असे मिळून आम्ही गेलो। गेल्यानंतर तिथं पंचनामा करत असताना आम्ही आजूबाजूला पाहिलं, पण ते त्याचं काही तेवढं म्हणजे अस्तित्व जाणवलं नाही। त्याच्यामुळे आम्ही कॅटल किलच्या जवळ गेलो आणि तिथून एकदम जोडात लपलेला वाघ एकदम माझ्यावर अटॅक एकदम अंगावर धावत आला। माझ्याकडे काठी होती, साईडला 3 त्या स्थानिक नागरिक होते। मग मी पडल्यानंतर त्या काठीच्या सहाय्याने मग त्यांना त्याला हाकलल्यानंतर थोड्या बाजूलाच होते ते 3-4 नागरिक, ते मग मला उचलून मग त्या कॅनलकडे रोडवर जखमी अवस्थेत आणलं। पशुवरती हल्ला झाल्याची घटना घडली होती, त्याचा पंचनामा करण्यासाठी कर्मचारी गेले होते आणि त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। हा एक ॲक्सिडेंट आहे, कारण सर्व चेकिंग करूनच आपण कर्मचारी त्या ठिकाणी जात असतो। तरीसुद्धा दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे। अशी आकस्मिक घटना घडू शकते आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रकरण आपल्याकडे घडलेलं आहे, तर याला योग्य पद्धतीने आम्ही हाताळण्याचा प्रयत्न करतो। कर्मचाऱ्याला चांगल्यात चांगली ट्रीटमेंट मिळावी हाच फक्त याच्यामागचा उद्देश आहे आणि सध्या ही जी काही त्यांची इंजुरी आहे आम्ही डॉक्टरसाहेबांशी आताच बोलणं केले, ते त्यांची ट्रीटमेंट योग्य पद्धतीने करत आहे आणि त्यांच्या ॲडवाईसनुसार आम्ही पुढची कारवाई करू।